नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पी आरोग्य विभाग यातील जे सर्व पद आहेत त्यासाठी महत्वाचे असणारे काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न उत्तर आहेत पहा आपल्याला हे दोन हजार सोळा सतरा अठरा या तिन्ही वर्षी ज्या आपल्या सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत आरोग्य सेवेतील त्यावर हे महत्वाचे प्रश्न आहेत यामध्ये पहा जवळपास आपल्याला चाळीस प्रश्न विचारले जातात तेही ऐंशी मार्काला तांत्रिक प्रश्न असणार आहेत आणि हे जे प्रश्न आहेत हे अतिसंभाव्य तांत्रिक प्रश्न असणार आहेत मित्रांनो जर आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलवर आपण ही पीडीएफ आपण पोस्ट केली आहे तसेच मराठी नोकरी या नावाने आपलं फेसबुक पेज देखील आहे नवनवीन अपडेटसाठी त्या ठिकाणी आपण जॉईन होऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पाहिला आहे बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या औती आढळतात मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार सोळाच्या गोंदिया आरोग्य विभागासाठी पहा गोंदियासाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात आपल्याला कोमेंट कोण कौं उत्तर द्यायचं आहे मॉकटेस प्रमाणे हा प्रश्नसंच असणार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पृष्ठभागीय उती आढळतात कशामध्ये बियांचं जे कडक कवच आहे त्यामध्ये पृष्ठभागीय उती आढळतात पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे खालीलपैकी कोणाकडून केले जाते पहा शरीराचा तोंड तोल सांभाळण्याचं जे काम आहे ते खालीलपैकी कोणाकडून केलं जातं महत्वाचा प्रश्न आहे पहा शरीराचा तोल सांभाळण्यासाठी कोणता अवयव हा महत्वाचा आहे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लहान मेंदू हे काम करत असतो शरीराचा तोल सांभाळण्याचं लहान मेंदू योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे पहा भूल देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा देखील आपल्याला हा प्रश्न दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा दोन्ही वर्षी तांत्रिक प्रश्नामध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे तर प्रश्न महत्वाचा आहे पहा प्रश्न भूल देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणतीही झेडपीची आरोग्यशास्त्रावर स्पर्धा परीक्षा दिली असेल त्यांना हे उत्तर यायला पाहिजे कमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक नायट्रस ऑक्साईड याचा उपयोग केला जातो भूल देण्यासाठी पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्रात डॅश या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे पहा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्या हत्ती रोग संशोधन केंद्र आहे वर्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच आहे राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजारांचा समावेश होत नाही पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे राष्ट्रीय कीटकजन्य जे आजार आहेत आजार नियंत्रण ह्या हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये कोणत्या आजाराचा समावेश केला जात नाही कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन क्षयरोग म्हणजेच पहा मित्रांनो टीबी याचा समावेश केला जात नाही कशामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम यामध्ये टीबीचा समावेश केला जात नाही टीबी म्हणजे क्षयरोग पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा आहे सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो आपल्याला कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार स्निग्ध पदार्थाच्या कमतरतेमुळे कुपोषणाचा आजार आहे तो आहे सुजवटी हा आजार होतो स्निग्ध पदार्थाच्या कमतरतेमुळे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे पहा हिमोफिलिया हा जो आजार आहे हा कोणत्या प्रकारचा आजार आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार अनुवंशिक आजार आहे हिमोफिलिया पर्याय क्रमांक चार मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हाच प्रश्न आपल्याला दोन हजार सोळा मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ आहे ग्वाइटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा ग्वायटर हा जो आजार आहे हा कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा आजार म्हणजेच विकार होत असतो तर मित्रांनो यालाच एक ऑब्लिकमध्ये म्हणजे ऑप्शन प्रश्न असतो पहा गलगंड हा जो आजार आहे हा कशाच्या कमतरतेमुळे होतो पहा गलगंड आणि ग्वायटर एकच प्रकारचा आजार आहे गलगंड वैटर हा जो आजार आहे हा प्रो आयोडिनच्या कमतरतेमुळे होतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ आहे धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते पहा धनुर्वातावर प्रतिबंधक म्हणून लस कोणती आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टी टी ही जी लस आहे ही धनुर्वातावर प्रतिबंधक लस आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे पहा डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होतो हा कोणता बदल आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कमेंट करून उत्तर द्यायचं आहे ज्यावेळी आपण डांबर गोळी हवेत उघडी ठेवतो त्यावेळेस तिचा आकार कमी होतो हा जो बदल आहे तो कोणता बदल आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन हा रासायनिक बदल आहे जी डांबर गोळी आपण हवेत उघडी ठेवतो आणि तिचा आकार कमी होत जातो तो रासायनिक बदल असतो पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा आहे सामि सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा सामाजिक जे आरोग्य आहे त्यावर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे यामध्ये आर्थिक स्तर शिक्षण आणि पर्यावरण हे तिन्ही जे घटक आहेत हे सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार वरील सर्व योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा आहे श्वेतक्रांती म्हणजे काय पहा श्वेतक्रांती म्हणजे काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा देखील विज्ञानावरच हा प्रश्न आधारित आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक त्यालाच दूध क्रांती असं म्हटलं जातं श्वेत क्रांतीला पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे पहा हवेपेक्षा हलका असणारा वायू खालीलपैकी कोणता आहे कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे विज्ञानावरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन हायड्रोजन हा जो वायू आहे हा हवेपेक्षा हलका असणारा वायू आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे पहा गुणसूत्रांची बँक कोणत्या शहरात आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा दोन्ही वर्षी याच पद्धतीचा म्हणजे हाच प्रश्न आपल्याला विचारला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक चेन्नई या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा आहे पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली आहे म्हणजेच पोलिओ प्रतिबंधक जी लस आहे ही लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन डॉक्टर साल्क या डॉक्टरने म्हणजेच या शास्त्रज्ञांनी पोलिओ प्रतिबंधक लस शोधून काढली आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा आहे मानवी शरीरातील लहान आतड्यांची लांबी किती आहे पहा लहान जे मानवी शरीरातील आपले लहान आतडे आहेत त्यांची लांबी आपल्याला सांगायची आहे कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो हा देखील शरीर रचनेवरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार नऊ ते बारा मीटर एवढी ही लहान आतड्याची लांबी असते आणि जे मोठे आतडे आहेत त्यांची असते जवळपास दोन ते चार मीटर एवढी लांबी असते लक्षात ठेवायचे लहान आतडे नऊ ते बारा मीटर आणि मोठे आतडे दोन ते चार मीटर पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे आपण व्यायाम करताना स्नायूचे अंकुचन होते त्यावेळी डॅश निर्माण होत असते पहा ज्यावेळी व्यायाम करतो त्यावेळी शरीराचं जे म्हणजे जे स्नायू आहेत त्यांचं अंकुचन होतात म्हणजे स्नायू अंकुचन पावतात तर त्यावेळी काय निर्माण होतं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार त्यावेळी लॅक्टिक ऍसिड हे तयार होत असतं कधी ज्यावेळेस स्नायूचं अंकुचन होतं त्यावेळेस लॅक्टिक ऍसिड हे तयार होतं म्हणजे निर्माण होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठरा आहे पोलिओ शरीराच्या कोणत्या भागावरती प्राधान्याने परिणाम करतो पहा पोलिओ हा जो आहे आजार हा शरीराच्या कोणत्या भागावरती परिणाम दाखवतो उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार मज्जा संस्थेवरती पोलिओ हा जो आजार आहे म्हणजे हा जो विकार आहे हा परिणाम दाखवतो मज्जा संस्थेवरती पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणते औषध कृष्ठरोगावर प्रभावी ठरलेलं आहे पहा कृष्ठरोगावरती प्रभावी ठरलेलं औषध खालीलपैकी कोणता आहे कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार डॅप्सोन हे जे औषध आहे हे कुष्ठरोगावरती परिणामी प्रभावी औषध ठरलेलं आहे डॅप्सोन पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक वीस आहे हिवताप जर प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यावसन डॅश हा रोग होण्याचा संभाव असतो म्हणजे पहा हिवताप ज्यावेळी जर जास्त वेळ म्हणजे जास्त काळ जर आपल्या अंगात असेल तर त्यापासून कोणता रोग होण्याचा धोका असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन रोग होण्याचा धोका असतो जास्त दिवस जर हिवताप राहिला तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकवीस आहे कोणत्या ठिकाणी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स याचं या संस्थेचे मुख्यालय आहे मित्रांनो हा प्रश्न आहे पहा करंट अफेअर्स दोन हजार एकवीस वरील प्रश्न आहे आणि या व्हिडिओमध्ये पहा एकवीस ते पंचवीस जेवढे प्रश्न आहेत हे सर्व करंट अफेअर्स दोन हजार एकवीस वरती प्रश्न आलेले आहेत तर पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स या संस्थेचं हेडक्वार्टर आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पॅरिस आणि पॅरिस हे जे आहे हे फ्रान्स देशातील एक ठिकाण आहे तर पहा फ्रान्स म्हणजेच पॅरिस या ठिकाणी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही जी संस्था आहे याचं हेडक्वार्टर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशात द ऍपल डेली हे लोकशाही समर्थक वृत्तपत्राचं मुख्यालय आहे पहा द ऍपल डेली हे जे लोकशाही समर्थक वृत्तपत्र आहे याचं हेडक्वार्टर कोणत्या देशात आहे कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे पहा करंट अफेअर्स दोन हजार वर आधारित प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन हाँगकाँग या देशामध्ये द ऍपल डेली हे लोकशाही समर्थक वृत्तपत्राचं हेडक्वार्टर आहे पर्याय क्रमांक दोन हाँगकाँग प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या शहराकडे भारताने खनिज समृद्ध ड्रॅगन फ्रूट या फळाची पहिली खेप निर्यात केली आहे पहा खालीलपैकी असं कोणतं शहर आहे त्या शहराकडे शहरा भारताने खनिजाने समृद्ध असणारं फळ आहे ड्रॅगन फ्रूट या फळाची जी पहिली खेप आहे ही निर्यात केली आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन दुबई या शहराकडे पहा प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या राज्यात रामगड विषधारी वन्यजीवन अभयारण्य आहे पहा रामगड विषधारी वन्यजीवन अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे कमेंट कोण उत्तर द्यायचा आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे अभयारण्यावरती याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन राजस्थान या राज्यामध्ये रामगड विषधारी वन्यजीवन अभयारण्य आहे पर्याय क्रमांक दोन व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या देशाने प्रथम आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकला आहे पहा म्हणजे कसोटी वर्ल्ड कप जो झाला नुकताच तो कोणी जिंकलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजेच कोणत्या देशाने जिंकला आहे कोण कोण उत्तर द्यायचं आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन न्यूझीलंड या देशाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे कोणता कसोटीचा पहा टेस्ट वर्ल्ड कप हा जो जिंकलेला आहे तो न्यूझीलंड या देशाने जिंकलेला आहे भारताला हरवून पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलला एक वेळा भेट द्या म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिल्या आहेत भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र